कोणतो मोहित कंबोज, दीडदमडीचा त्याला काय महत्व आहे, त्यांनी त्याच्या ट्विटर हँडलवर काहीतरी लिहिलं म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळी माध्यमं, वर्तमानपत्राचे सगळे सामाजिक माध्यमं त्याच्याविषयी एवढं बोलत आहेत जसं काय हा महाराष्ट्राचा तारणहारा आहे. अरे हा परप्रांतीय माणूस कोण मोहित कंबोज? हा 150 क्विंटलचं जनावर भाजपनी पाळले, महाराष्ट्रात सुडाचं राजकारण होते, महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल लोकांच्या अडचणीबद्दल हा कंबोज कधी ट्विट करत नाही. अहो याला का महत्व दिलं जातंय? ह्यांनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर काही प्रश्न उपस्थित केलाय का? महिला अत्याचारावर काही बोललाय का? महागाईबद्दल हा मोहित कंबोज काय बोललाय का? शेतकऱ्यांच्या साठी हा काय आर्थिक मदत करणार आहे का? रस्त्यावर उतरणार आहे? कोण आहे हा दीडदमडीचा मोहित कंबोज? विनाकारण एखादं रानटी जनावर येतं आणि शिंग मारायचे काम करतं, डुसणे द्यायचे काम करतं. त्यांनी त्याच्या ट्विटर हँडलवर लिहिलंय, तो कोण आहे? राज्यपाल आहे, राष्ट्रपती आहे, मुख्यमंत्री आहे, कोण आहे? आमदार आहे, खासदार आहे? अहो जे समाजकारण करतात, राजकारण करतात, ओरडून ओरडून सांगतात लोकांचे हे प्रश्न आहेत, लोकांचा वर अन्याय होतोय, याच्यासाठी मग त्या ठिकाणी दखल घेतली जात नाही. कोण कुठला मोहित कंबोज कोण? अहो महाराष्ट्राचे प्रश्न काय आहेत? आरक्षणासाठी काय माननीय प्रधानमंत्र्यांशी बोललाय का तो? मुख्यमंत्र्यांशी बोललाय का? विरोधी पक्षांना घेऊन बसलाय का? अहो केलंय काय? ह्याचं सामाजिक काम काय? मोहित कंबोजचं सामाजिक राजकीय महाराष्ट्रातलं काम सांगा. महाराष्ट्राच्या हितासाठी तो काय रोज ओरडतो का? काहीच करत नाही. अहो फक्त त्यांनी पेड त्याचे सबस्क्राईब वाढवले असतील, फॉलो वाढवले असतील, त्याला महत्व काय? तो उद्योगपती आहे आणि पेपरला जाहिराती देत असेल किंवा अजून कोणाला जाहिराती देत असेल म्हणून बोंब करायची. हे कोण कुठले वळू सोडलेत? परप्रांतीय वळू महाराष्ट्रात घुसलंय आणि त्याच्या ह्याच्यावर सगळे नाचतायत. खरं तर हे चुकीचे धंदे आहेत. महाराष्ट्र ह्याला का महत्व दिलं जात आहे? महाराष्ट्र का पोचतोय? महाराष्ट्रातल्या प्रमुख प्रश्नावर विद्यार्थ्यांच्या असतील, विद्यार्थिनींच्या असतील, महिलांच्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, कष्टकऱ्यांच्या असतील, कामगारांच्या असतील, सामान्य जनतेच्या असतील, मूळ प्रश्नावर, आरक्षणाच्या प्रश्नावर, जगण्या मरण्याच्या प्रश्नाला बगल देण्यासाठी कंबोज नावाचं एक रानटी व्यक्ती, एक सुडाचा व्यक्ती हा महाराष्ट्रासमोर आणला जातोय. तो महाराष्ट्राचा नाही, महाराष्ट्राच्या हिताचा नाही, उलट महाराष्ट्रावर सूड उगवण्याचं काम करतोय, हे लक्षात घ्या. असल्यांचा बंदोबस्त सरकारने करावा किंवा विरोधकांनी करावा, विनाकारण महाराष्ट्राची दिशा भूल करू नये. हा कुणाचा तरी रानटी पाळीव प्राणी आहे जो फक्त भुंकायचे काम करतो. जे जे भ्रष्टाचाराचे आरोप असतील, इथले महाराष्ट्रातले लोक तक्रारी देतील, भ्रष्टाचारांना अटक करतील. हा वळू फक्त दिशाभूल करण्यासाठी काम करतोय, याचा बंदोबस्त करा, नाहीतर आम्हाला याचा बंदोबस्त करावा लागेल. हा छत्रपती शिवरायाच्या मावळ्याचा शब्द आहे, लक्षात घ्या. दिशाभूल करू नका, नाहीतर दिशाहीन करून टाकू ह्याला.